शेवरे येथील संतोष मस्के यांची आत्महत्या संशयाच्या भवऱ्यात सापडली असून गावातील खासगी सावकार संजय वाघ आणि विजय वाघ या दोघांनी माझ्या पतीस मारून माझ्या घराच्या पत्र्यास अडकविल्याचं स्पष्ट दिसत असल्यानं माझ्या पतीचा मृत्यू संशयास्पद असून ती आत्महत्या नसून हत्या असल्यानं मला न्याय मिळावा अशी मागणी रसिका संतोष मस्के यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तर माझ्या पतीच्या अकस्मात मृत्यूची चौकशी करावी आणि आम्हास आधार द्यावा अशी मागणी शेवटी मस्के यांनी केली. यावेळी बोलताना काय म्हणाल्या रसिका मस्के ते पाहूयात. माझ्या पतीला एक महिना झाला जमीन मागत होती कर्जवारी लिहून दम देत होती कर्जवारी बाळू घे नावा दम देणार हा विजय बाळूआ संजय बाळूआ दम देत होय कोणा अजून आम्हाला ती दम देत होती राण लिहून मागत होती माझ्या पतीला कर्जात सावकार राण लिहून मागत होती माळ्याला चल म्हणत होती खरेदीला चल म्हणत होती माझ्या पतीच्या नावावर नाही मुलाच्या सासऱ्याच्या नावावर बाळूबाबांना 50,000 दिले होते आणि त्याचं 50,000 हे असं होतं युसाच्या उसाच्या बिला उस गेल्या होते तू म्हणत नाही म्हणजे खरेदीला चल हानात मारत खरेदीला मी 13 तारखेला खरेदी करायची जीप केली माड्याला चल खरेदीला चल आणि मी परोस गेला मजुरीला गेली सकाळी 8 वाजता जाऊन देत होते आणि त्या दिवशी मी 12 तारखेला मी संध्याकाळी जाऊन दिला उद्या तुझ्या पतीला खरेदीला नेणार आहे तुझ्या सासऱ्याला खरेदीला हानत मारत नेणार आहे तू त्याची किती तयार राहा माझं मालक म्हटलं माझ्या नावावर काय काय वडील आल्या बघू ते म्हणलं तुझ्या वडिलाला हानत मारत नेणार तुला जे किती माळ्याला जायचंय खरेदीला चल मी मजुरीला गेली मजुरीला गेल्यावर 3 महिने सुट्टी झाल्यावर आल्यावर बघितलं तर घरच्या पत्रे सासऱ्याला आठवले म्हणून आरोपी पकडलं नाही तर माझ्या नवऱ्याला महिना चालला काहीच नाही मदत नाही मला मी मजुरी करून खाती माझी लहान लहान लेकर येते तो काय मला त्यांचा लहान भाव दम देतोय केस माघारी घेई नाही तर बघीन माहीत गावचं त्यांचं पाहुणं आहे गावात बी त्यांचं सगळं मस्के पाहुणंच आहे तर माझ्या जीवाला बी आहे त्यांचं.